प्रार्थना करून येणार नाही. कोण म्हणाला? कोणी तात्यांनी? तात्या आणि दळणकर काका माझ्या घरी आले. भेटल्यानंतर ठीक आहे, पत्रिका सगळे मॅच होतात, त्याबद्दल वाद नाही. तर मग काका म्हणाले की मी यांच्या मुलीच्या वडिलांना आणि भावाला घेऊन येतो. आले तात्या आणि काका घरी आले, रितसर बोलणं झालं त्यांचं. ते म्हणाले की आम्हाला औरंगाबादला लग्न करून द्या, एवढी एकच अट होती. आणि तुमचं कुठं होतं? आमच्या अंधेरी पडतात, अंधेरी अडबाला. आमचे 500 लोक होते. म्हणून नाही म्हटले का ते? आणि आजीने का नाही म्हटलं? इंजिनियर डॉक्टर काकांचं बनवतो बिगेस्ट डिसिजन ना. आणि गोरेगावच्या काका मला भेटले, ते म्हणाले की आम्ही लग्न सर मुंबईला करून देतो. माझ्या हातात 101 रुपये दिले ते, हे कन्फर्मेशन समोर. हा, आणि मग भावाशी बोलले तर मग पुढे 8 जूनला लग्न. 8 जून ही गोष्ट आहे 1981 लहान होती घरामध्ये. आम्ही सगळं ऍडजस्ट करतो, हे वैशिष्ट्य सांगतो. हे चौघ मी पाचवी असं आणि सगळे ड्युटी जाणार जाणार. आणि संध्याकाळी आम्हाला लोकल नवीन सुखच नाही. ती किती 2-2.5 वर्ष लहानच होती. आमच्या हातामध्ये काही पैसे काहीच नव्हते. एक पै हा बँकेत अजिबात. आणि तेव्हा रेखाच्या लग्नासाठी 1000 रुपये कॉन्ट्रीब्युशन करून मजा आहे. आणि मग भांडी कशी घ्यायची? भांडी भांडी द्यायची. मग काकूनी काय केलं, तिथून सगळं त्यांचं जुने कपडे आणून दिले. माझं दररोजच काम पोहारणीला बोलवायचं, पोहारणीला बोलवायचं. मिनिमम जे भांडे लागतात उद्या समय घेऊन येगे कपडे एवढे परत घेऊन ये. अशी परत आलेली आहे ती. पण आता तिथून काकांनी आणि रेखांशी मेहनतीने एकपर्यंत मिळून दम लागला असतो. केवढा दम लागला असतो? अरे लाल स्टॅमिना वाढव. मॅरेथॉन कोण पळत इकडे? पळत पळत जायचं लग्न मध्ये. कोण पळत इकडे? हा, पळायला पळायला.
एकदाच 10 वर्षात एकदाच कपशा श्रुती बोललेली फोटो काढून ठेवा एकदाच किचन मध्ये बघितलं फर्स्ट टाइम मी काय काहीतरी होत काहीतरी होत मी आलो होतो तेव्हा काय माहिती अरे इतकी भांडी म्हणजे कोण लोक काय विसरून टाकायचं गौरीच्या दिवशी आपण सगळं दिले की विसरून टाकायचं हो का तुझा नाही आठवत लग्न आठवत आठवतो लक्षात ठेवायला लग्नवाल्याने तू बस तोंड आणि ते तिकडे असतो वापस दुसरं कार्य असतं तर परेशान त्यांच्याच लग्न पहाटे 4 वाजता उठून लावली होती तुझ्या गाडीला गुलाबाची फुलं तरी तू म्हणला इथे काही राहत नाही बरं बघ आणि खरंच होतो लगे सगळे लोकांनी नेऊन पत्ता अगदी माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये याची एसटीची बस होती लातूरून आले होते सगळे जण कुठे गेला माहित नाही गाडी तिथेच छोटी त्यांनी मोबाईल फोन कर त्याला फोन कर रिक्षाने जा बस स्टँडला मुक्काम केला त्यांनी जेवण परत पिठलं आणि दुसऱ्या दिवशी परत पॅकेज जाण्यासाठी 8 वाजता दुसरा सबस्टिट्यूट ड्रायव्हर आणला आम्ही मग टेस्टी केली म्हणजे आमचं तर आदल्या दिवशी जागरण तो दिवस दुसरा दिवस 3 दिवस आपण प्रशांतच्या लग्नात खूप नाचलो असं आहे कप बशा प्रशांतच्या लग्नात बस मध्ये नाचलो अमरावती ना बापरे झोप